शासकीय दर्शन भुकेला दोघांना घातले जेऊ। सातारा तालुक्यात हद्दीतील बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत माळी व चालक फौजदार हवालदार धनंजय जाधव यांनी महामार्गावरील आपले कर्तव्य बजावत असताना रात्रीच्या अंधारात दोन इसम पाठीवर बॅग अडकवून चालताना दिसले। रात्रीचे कुठे निघालात अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी कोणतीच निष्ठनाशा भाषा येत नसल्याने समजल्याचे त्यांना बोरगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले। बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी त्यांनी त्यांची कसून तपासणी केल्या। एकाचे नाव सूर्या 21 वर्ष तर दुसऱ्याचे नाव सुंदर व 19 वर्ष दोघे तमिळनाडू येथील रहिवासी असून पुणे येथे ते कामानिमित्त होते। कोरोना कर्फ्यूचा भारत बंदमुळे गावी जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्याने पायी चालत पुणे येथून तमिळनाडू कडे निघाल्याचे कळाले। भारत बंदमुळे रस्त्याच्या कडेला सर्व हॉटेल बंद असल्याने दोघांनीही काही खाल्ले नसल्याचे, दोघांनाही भूक लागली होती। बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत माळी व चालक हवालदार धनंजय जाधव तसेच जनता क्रेन पिंटू शेठ यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दोघांना जेव घातले तसेच पुढील प्रवासासाठी योग्य ती सोय करून दिली। भारत बंद मध्ये बोरगाव पोलिसांनी आपले कर्तव्य करीत दाखवलेली तत्परता त्यामुळे सर्वत्र पोलिसांचे देखील आभार मानण्यात येत आहेत। प्रतिनिधी प्रमोद पंचपोर, एबीपी माझा, सातारा, बोरगाव।